योगेश पाटील गोंदाच्या उंबरठ्यावर डावखुरा फलंदाज समोर आहे. पहिला चेंडू पडतोय, अप्रतिम चेंडू. लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतोय, जो हनुमान करंजाडे विपक्ष नारायण स्फूर्ती पाटणोली संघ या मैदानावर प्रत्यंची पराकाष्ठा नशीब आजमावी लागेल. कंबळ कसावी लागेल, घाम गाळावी लागेल, प्रयत्न करावे लागतील तेव्हा मैदानामध्ये. पण आता योगेशचा चेंडू जोरदार, ओ दॅट्स अ व्हेरी गुड शतरक्षण. अप्रतिम लाज ऑफ शतरक्षणाचा प्रदर्शन पाहायला मिळतं मैदान. असं वाटलं होतं की चार धावा जातील, पण शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी आलाय. संघाची धावसंख्या धपकार लागतो. पुढचा चेंडू जोरदार हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न की परमेश्वर, प्रयत्न फसला, उकला, चुकला आणि चेंडू गेला मात्र योगेश पाटीलचा निर्धाव. अतिशय जबरदस्त सामना आहे. जय पाटील सुवर्ण संध्या, जय भोईरला सुवर्ण संध्या. नीरज कर्ण पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळतोय. योगेशचा चेंडू अष्टागावच्या क्षेत्रामध्ये चेंडू भिरकावून दिला, चार धावेसाठी आला चौकार आणि संघाची धावसंख्या धपकार लागतो होती मात्र. डीजे पाच धावा धावल का नागपुरी संघाने, कुठे धावलं का सामना तरी होईल. पाच धावा धावल करावं लागल्या, पाच षटकांचा सामना आहे. पावर प्लेच पाबंदी असणारा षटक आपण पाहतोय. योगेश सापडचा चेंडू, अप्रतिम चेंडू जोरदार अपील. अरे पाणी नाही काय बोलत तुम्ही, थंड काय गोलंदाजी होतोय. अप्रतिम काय क्षेत्रक्षण आहे, लाजवाब दर्जेदार आयोजन. पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळतो. जोरदार हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नाने बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. षटक संपण्याचा इशारा आलाय पंचांचा आणि धावा झाल्यात. फक्त एक षटक संपतीनंतर पाच धावा धापर करावं लागल्यात. सुंदर असं आयोजन, शांत सैमी क्रिकेटचा तजुबा पाहायला मिळतोय. आयोजन कसं असावं, नियोजन कसं असावं, संयोजन कसं असावं, त्याचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. याच दही याच डोला पाहतो आपण सिर्वी इन्फ्रा बिल्डर्स डेव्हलप चषकाचा हा दिमागदार सोहळा. भावेश मोरे यांच्या गावातील संघ आपण पाहतोय. यंगस्टार नारपोली दिनेश पाटील कर्णधार. पाणी पाहिजे, सर्व काही मिळेल ते फक्त मांग करा तुम्ही. वैयक्तिक पहिला सांगित दुसरे जण घेऊन येतोय गोलंदाज रतेश पाटील, विशाल पाटील, रतेश पाटील, शिवम, तन्मय, तन्मय पाटील आणि बघा सद्गुरु समीर सप्लायचे विराट कोहली, नीरज तारेकर. पुन्हा सामन्याला सुरुवात आपण पाहतो. जबरदस्त रंगाचा सामना, अप्रतिम असं आयोजन आहे. दर्जेदार नियोजन संयोजन सिर्वी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलप चषक 2024. पुढचा चेंडू जोरदार प्रहार केला, डायरेक्ट करण्याचा प्रयत्न, परंतु अप्रतिम काय लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा मिळतात. अतिशय प्रोफेशनल असे पंच आपण पाहतोय स्पर्धेसाठी लाभलेत. तीन पंच आपण पाहतोय, प्रशांत बांदिवडेकर, बांदिवडेकर सर फेन, संकेश ढोले अलिबाग, राजेंद्र काजले सर डोंबिवली. आवाज बिवाज काय होणार नाही, सध्या मी प्रॉब्लेम मध्ये आहे. रतेश पाटीलचा पुढचा चेंडू प्रतीक साठी, प्रतीकच्या बॅट मधून चेंडू आला. अष्टदोर ग्राउंड आणि पाहूया काय होतोय.
आणि शेवटच्या क्षणाला तन्मयीने प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न मात्र थोडेसे अपयशी ठरले. चेंडू आला, चार धावांसाठी आला हा चौका, कारण संघाची धावसंख्या दबका लागतो ती मात्र 10. तेजस नाईक आणि अभिषेक भोर साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे लवकरात लवकर. क्षेत्रक्षण मात्र पाटणा संघाचा प्रथम होतोय, दर्जेदार क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. तेजस नाईक साहेब कोहली आणि अभिषेक भोर साहेब कोहली यांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आज पूर्ण दिवसभरामध्ये वावंजावरनं सोनू सांगडे आणि नारेवडीवरनं जगदीश फाळी साहेब. डावखोरा फलंदाज समोर आहे, रतेश सापुटचा चेंडू नाही त्या चौदा प्रहार चेंडू गेलाय, गॅपशॉट सिलेक्शन, सीमारेषा बाहेर आलाय चौकार. धन्यवाद डीजे, 15 धावा दाखल करायला लागल्यात. धन्यवाद. पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळतो, अतिशय जबरदस्त स्पर्धा आहे. व्हॉट इज दिस प्रॉब्लेम फिल्डर तन्मय. गाडीचा आरसा जरा फिरवा. अप्रतिम पंच आहेत, अप्रतिम नियोजन आहे, संयोजन आहे, आयोजन आहे, समालोचक पण दर्जेदार आहेत. पुढचा चेंडू आणि बघा, ओ हो, दॅट्स अ व्हेरी गुड शॉट. एका हातामध्ये चेंडू भिरकावून दिला, सीमारेषा बाहेर आला हा दमदार चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. सागराचं पाणी कधी आटणार नाही, क्रिकेटचा नाद कधी सुटणार नाही, आणि एक जन्म काय हजार जन्म आले तरी मैदाना मात्र मात्र माझा खेळ होण्यास थांबणार नाही. सागर मात्र याच्या बॅटमधून आला हा चौकार. तेजस नाईक साहेब आणि त्यांच्या समेत अमित करावकर आणि अभिषेक भोर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, आणि त्यांच्या समेत मुकेशजी नाईक. आपण पाहणार आहोत लेदरची लीग स्पर्धा. मला भूषणने सांगितलं पुढचा चेंडू पुन्हा येतात, आता मात्र सुंदर असा झेल पाहायला मिळतो आहे. धन्यवाद डीजे मास्टर. दिनेश शेलार नवीन फलंदाज नांदगावच्या मैदानावर काय करामत केली होती, जबरदस्त तडकेबंद फलंदाजी, पण पारगावच्या मैदानावर काय होतोय समोर संघ आहे तो मात्र नारायण शेठ स्मृती पाटणोली. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली टीम मध्ये सर्व यंगस्टार आहेत पाटणा संघामध्ये, आणि करंजाडे संघामध्ये सुद्धा यंगस्टार खेळाडू आहेत. जय हनुमान करंजाडे, जय भोईर यांचा संघ. नीरजकरांना भरपूर शुभेच्छा आल्यात या करंजाडे संघाला, तर पाटणा संघाला सुद्धा शुभेच्छा आल्यात आमचे भजनी भारूट कलाकार भीम पाटील साहेबांकडनं.
ते बोलल्यानंतर हे सांगतो आराध्य तो पाठीमागचा बारावा सांगतोय ज्या संघाला ज्या संघाने ज्या पॅकरने एंट्री दिली आणि टॅप केलं त्याचं नाव घेणं अतिशय महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात. लॉंगर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्रक्षक वेगाने येतोय. संघाची धावसंख्या लपकर लागतो ती मात्र वीस. वीस धावा धापकावर. पुढचा चेंडू पुण्याचा मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्रक्षक वेगाने धावतोय. त्याचा आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय. कादले सर इशारा चौकार. ओटो डीजे मास्टर. अगोदर तयारी करावी लागते. मग इथं मात्र 8 दिवसात तयारी केली. जर आयोजन आवडलं असेल तर टाळ्या व्हायला पाहिजेत. जबरदस्त आयोजन. फक्त 5 आयोजक आहेत पण काय मिळत आहे. हरीश केदार यांच्यावर दाखवलेला विश्वास. फक्त पारगाव गावातील 1 आयोजक बाकी कोली गावातील आहेत पण मित्रता कशी असावी कृष्णाने सुदामासारखी. ज्याने गरिबीत पण आपला गर्व हंपण्यात सोडला नाही आणि ज्याने श्रीमंतीमध्ये पण कशाची हे केलेलं आहे. श्रीमंती आली म्हणजे म्हणून माजू नका आणि गरिबी आली म्हणून लाजू नका. पाहायला मिळतो जबरदस्त सामना. पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळतोय आणि ज्याने ही खेळपट्टी पूर्णपणे रंगवली आखली त्यांचं मास्टर माइंड गोलंदाज संदीप राम तारेकर यांनी पूर्ण ही खेळपट्टी आखली. विकास पाटील यांनी आम्हाला या पिचसाठी मॅचसाठी ही विकेट उपलब्ध करून दिली आणि जी ज्ञानोबा कमिटी आपण पाहतोय आमिर तारेकर देवेंद्र मोक्कल आणि आकाश तारेकर अध्यक्ष यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सामना खेळवण्यासाठी परमिशन दिली त्याचा सुद्धा आम्ही कमिटीचा आभार मानतो. सर्व आयोजकांचा आभार. पुन्हा एकदा चेंडू गॅप शॉट सिलेक्शन. अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक येतो चेंडूवर आणि त्याला चकून चेंडू जातो. हातामध्ये पकडला असता पण तो थांबला. त्याला वाटलं काही थांबणार 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 चेंडू गेला सीमा पार. धाव फरकार धावा लागल्यात 29. सौरभ शिनार शिनारे सौरभ शिनारे साहेबांचं येते आगमन. अरे थांब ना भाऊ. तारेकर 2 मिनिट वर दे. पुण्याच्या सीमारेषेच्या बाहेर चेंडू येतोय. 7 धावींसाठी संघाची धावसंख्या धापका लागतो. 6 ने वाढून स्कोर झाला आतापर्यंत. तो मात्र धापका धावा लागल्यात. तन्मय पाटील गोलंदाज पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न, आता मात्र चेंडू ऑफ स्टंपला सोडून जाते. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात की स्वर मारा पाहायला मिळतोय. 36 धावा धावपळ काबार. प्रशांत बांदोडेकर सर, पेन संकेश झोले सर, अलिबाग राजेंद्र काजे सर डोंबिवली, असे तीन पंच पाहायला मिळतात. तीन समालोचक जगदीश पाटील सर नारिवली, मी स्वतः पारगाव आणि सोनू सांगडे सर भावंजय, गुण लेखक आर्यन म्हात्रे ओवळे, स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह, डीजे एचपी ऑडिओ अँड एमएस लाईट. हेलिकॉप्टर लुक पाहायला मिळालाय, फुटवर्सचा वापर आणि आता मात्र त्याचा फायदा मिळतो करंजाडे संघाला. ज्या धावा कशा आल्या, याला महत्वना धावा येणं अतिशय महत्वाचं आहे या स्पर्धेमध्ये. आता धावा होतात, निव्या टेनिस क्रिकेटचे बॉल आहेत, सीमारेषा अतिशय जवळ आहे आणि मैदान मात्र फुल ग्राउंड आहे, कुठेही डिक्लेअर झोन नाही. या मैदानासाठी भरपूर घेतलेली मेहनत, सर्व आयोजन कमिटीने घेतलेली मेहनत. फुटा चेंडू, गुड नाईट एक तमाशा देख चेंडू गेला मिडू क्षेत्रामध्ये, आर पार सीमा पार, हा आलाय षटकार. आणि धापरकर धावा लागला तर मात्र स्कोर झाला आतापर्यंत 45. स्कोरल होते मागाशी थोडस, आमचे स्कोरल जलपान करण्यासाठी गेलते, नीरज तारेकरची ओरणी लागली होती. अचूक माहिती जर स्कोरल भोलका असला ना का टेन्शन नसा कॉमेंट्री करायला. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतोय. आता मात्र या षटकातील कॅचचा खेळ बाकी असेल. तन्मय पाटील पुन्हा एकदा गुड नाईट एक तमाशा देत चेंडू गेलाय, फलंदाजी पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहतोय प्रतीक जाधव. शेवटचा चेंडू, नाही त्याच आपला हा फलंदाजी मात्र जबरदस्त होत आहे, सप्राक लगावली जातोय चेंडूवर आणि त्याचा फायदा मात्र मिळतो जे हनुमान करंजारे संघाला. धापका धाव लागला होता मात्र 52 धावा, 52 धावा धापकावर. सगळेच गोलंदाज मात्र इथे मात्र बॅक ठरलेत. नारायण स्मृती पाटणली संघाचे जसे जसे सामने या मैदानावर होतील तशी तशी मात्र खेळायला मजा येईल, कारण आज मात्र पहिला दिवस, उद्या दुसरा दिवस आणि परवा मात्र अंतिम दिवस. तीन दिवसाचा हरिनाम हरिनाम सप्ताह आहे. तीन दिवसाची स्पर्धा म्हणजे तीन दिवसाचा हरिनाम सप्ताह. आज मात्र पहिला हरिपाठ झाला, नंतर भजन झालं, संध्याकाळी कीर्तन होईल, त्याच्यानंतर पुन्हा एकदा सत्यनारायणची पूजा होईल आणि त्याच्यानंतर काळ्याचा प्रसाद तो मात्र सोमवार दिला जाईल.
मुकेश नाईक साहेबांचा येतोय. मुकेश नाईक साहेबांचा येतोय, स्वागत होतोय. लाजू नका तुम्ही, आमचे मित्र आहात तुम्ही. तुमच्याकडनं खेळाची अपेक्षा होती, परंतु भूषणने आम्हाला मध्येच सांगितलं शुभेच्छा द्या. आणि तिथंच हरीश केदार यांच्या शुभ असते आले. हा चेंडो मुकेशचं स्वागत केलंय. दलदलित सचलित क्रिकेट काय पर्सनॅलिटी आहे, काय क्वालिटी आहे, क्या क्लिअरिटी है. वे हे बाहुबली के भाई मुकेशजी नाईक, काफी बढ़िया दमदार. फोर एक्स फोर चिक्या बैलाचे मालक मुकेश शेठ नाईक, काय बैल लावतो जबरदस्त. आणि आता मात्र तेजस नाईक साहेबांचं सुद्धा होते स्वागत होते. आणि अभिषेक भोईर साहेब स्वागत मात्र मान्यवरांचं होऊन इथे मात्र स्वागत केलं जातं जबरदस्त. करंदाडे संघाने मात्र आपली हुकूमत गाजवली आणि तेवढी ताकदीची गोलंदाजी करावी लागेल, तेवढी ताकदीची तन्मय फलंदाजी करावी लागेल, दिलेला धावा कव्हर करावी लागतील. तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आपण पाहणार आहोत. लेदर प्रीमियर लीग स्वर्गीय नितीन नाईक स्मृती लेदर सेवा स्पोर्ट्स आयोजित लेदर प्रीमियर लीग पाहायला मिळेल. सर्व मान्यवरांच्या भेटीला येईल स्पर्धा. मैदान कुठला असेल आम्ही सांगू नंतर. लेदरचं आयोजन आहे दरवर्षीप्रमाणे, बरोबर ना मुकेश भाई? हा पुन्हा एकदा बघा चेंडू बॅटच्या रनआउट एरियामध्ये आलाय आणि चेंडू फिरकावून दिलाय. दलदलित सलसलित ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. वैयक्तिक 43 धावसंख्येवर खेळतोय प्रतीक जाधव. पाहूया पहिली पहिली 50 होते का. तीन चेंडू बाकी आहेत. गोलंदाज आपण पाहतोय अल्पेश स्वतःच्या पलत्रीमध्ये चेंडू अडवलाय अल्पेश याने. बघूया पहिली 50 होते का या मैदानावर. जय भोईर यांचा संघ, जय हनुमान करंजाडे. आणि करंजाडे संघ आम्हाला नेहमीच परिचयाचा. नांदगावमध्ये पण आम्ही त्याने आमचं समोरच्या ऐकलं, इथे पण ऐकतात आपण. नाही दा चेंडू आलाय, वा 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 लाल बाप. 6 धावेने संघाची संख्या पुढे सरकते. धापका धावा लागलात त्या मात्र 72 रन त्याचे झालेत. 49 ला एक धाव कमी आहे बाला. आणि शेवटचा चेंडू पाहूया पहिली 50 होते का. तर खेळ आवडले असेल करंजाडे संघ, तर टाळ्यांचा प्रचंड करकराट जबरदस्त. हे पारगावचं मैदान आहे आणि हे आयोजन आहे सूर्य इम्प्रा बिडेसन डेव्हलप्स. 5 आयोजक आहेत या स्पर्धेमध्ये. ट्रॅफिक पाहिली की पाताशीने प्रेमात पडेल अशी ट्रॅफिक पाहायला मिळतोय जबरदस्त. आणि पुन्हा एकदा चेंडू गेला सीमा पार आला हा खणखणीत 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 षटकार. बॅट वर करा, बॅट वर करा, जबरदस्त फलंदाजी. आणि टोटल स्कोर झाला डीजे थांबा, टोटल स्कोर झाला तो मात्र 78 धावाचं टार्गेट आहे. सोनू सांगणे सर आणि जगदीश पाडित सर नारुणी या 79 धावा कशा प्रकारे पार करणार आणि फलंदाज कशा प्रकारे त्याला चोख प्रत्युत्तर देणार पाहायचं आहे. ज्याने आमची जबरदस्त अशी फलंदाजी केली ते मात्र प्रत्येक शुभेच्छा असते तिला पुढच्या सामन्यासाठी. जबरदस्त पाहिजे स्वतःची पहिली 50 या पारगावच्या मैदानावर त्याने सिद्ध केली. तर या आपण पुढच्या सत्रासाठी आपण ऐकूया जगदीश पाटील सर नारुले यांचा आवाज. नाईक ऑप्टिक्स करंदाडे यांच्याकडनं निखिल नाईक ओनर, ज्याने ज्याने पहिली 50 लगावली
तर मात्र प्रकृत याला रोख कॅश 1000 रुपयाचा पारदर्श आलेला आहे. निखिल नाईक आणि ज्याला कोणाला ब्रँडेड गॉगल हवे असेल, डोळ्याला त्रास झाला असेल, तर आपण संपर्क करा. दासमान पाटणाला सांगायचं, दासमान आपण समाज कक्षासमोर उतरायचं आहे. हे मैदान पारगावचं आहे, या मैदानावर चांगल्या चांगले खेळाडू चालतात. पण आता बघूया पारगाव प्रीमियर लीग तुमच्या सर्वांच्या भेटीला येईल. 2 वर्षाचा राहिलेला किस्सा मात्र वसूल करायचा आहे. सेवाग माते तयारीत आहेत, संदीप तारेकर तयारीत आहेत, अमित तारेकर तयारीत आहेत, प्रवीण मोकर तयारीत आहे, हरीश केदार सुद्धा तयारीत आहे. आणि त्यांच्याकडनं ब्रँडेड कलिंगर असतात. आगलं वेगळं आयोजन असतं. चला उतरा लवकर लवकर. डावा करायला तुम्हाला 5 षटकांमध्ये 79, तर या जगदीश पाटील सर 79 रन्स टू विन रिमेनिंग 30 deliveries. हॅलो, थँक्यू सो मच सोनू सर, थँक्यू सो मच सागर पाटील सर, त्यांचा आवाज आपण ऐकला. जाऊया क्रिकेटच्या खेळामध्ये, जेथे नेट टू नेट फाईट पाहायला मिळेल. एकीकडे स्वर्गीय नारायण स्मृती पाटनोली विपक्ष करंजाडे या दोन संघामध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर 78 धाबा कुठल्यात करंजाडे टीमने. 79 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष जर पाठलग करायचं आहे तो टीम पाटनोली या संघाला. आणि प्रतीक जाधवने केलेल्या 55 धाबा 18 बॉल 55 धाब्यांची विस्फोटक इनिंग साकारली या मैदानावरती. तब्बल 5 षटकार टोकले आणि 3 चौकाराच्या मदतीने मात्र त्याने एकट्याने 55 धाबा कुठल्या. आता त्या धाबांचं लक्षाचा पाठलाग करायचं आहे. सलामीची जोडी ॲज द ओपनर्स तन्मय आणि विशाल या जोडीला पाहतोय आपण. पाटनोली संघाची गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक सागर म्हात्रे या टीमचा सिनियर खेळाडू पाहा मिळतो मैदानावरती. सामना सुरू होतोय. गेम इज ऑन. पहिलाच बॉल बिगिट पहिल्याच बॉल वरती कडाडा प्रहार डीप मिड विकेटच्या वरून. शानदार षटकार.
तर पहिल्याच बॉलवरती कडाडा प्रहार, जर्सी नंबर 46 पाहतोय फलंदाज तन्मयला, पहिलाच षडकार पाहिला. राउंडी विकेट गोलंदाजी येणं पसंत केलंय. पहिल्याच बॉलवरती षडकार आल्यानंतर आपल्याला पहा मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस पहा मिळतोय फटका, चांगला चेंडू अगदी निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हॅलो दोन चेंडू दोन षटकार पाहायला मिळाला. तीन मारेल का, सलग तीन. यावेळे चेंडू थोडासा खोलवर राहिला, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होता मात्र नकार दिला आणि चांगलं सजेशन, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की बचेंगे तर आउट भी लगेंगे, त्यामुळे कुठे का होईना. सुरुवातीला आक्रमक पवित्रा, त्याच्यानंतर मात्र थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळाली. यावेळेस फटका अभेद केल्यात फिल्डर आहेत. वन बाउन्स इन टू द फॅन्स फॉर फोर रन्स. पहिल्यांदा दोन षटकार, त्याच्यानंतर एकेरी धाव, पुन्हा एक चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. पुढे येऊन पटका, चांगला डान्सिंग डाऊन द विकेट, पॅरेलल शॉट, वॉट अ शॉट, हे लगा सिक्सर. सत्तावीस आणि ज्यावेळेस बॅटिंग करत होता टीम करंजाडे त्यावेळेस त्यांच्या धाबा होत्या फक्त पाच. सत्तावीस धाबा पहिल्याच ओव्हर मध्ये, चांगली अशी सुरुवात विलेन स्टार्ट देत असताना पाहायला मिळते. स्पर्धा अतिशय चांगली पाहायला मिळते. सिरवी इम्प्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर चषक 2024 दैदिप्यमान आयोजन पाहायला मिळतं आणि या आयोजन कमिटीने मात्र कंबर कसली. अंश हॉटेलचे मालक सन्माननीय हरेश शेठ केदारी यांच्या माध्यमातून शंकलेतून साकारलेली सुंदर स्पर्धा. त्यांचा मित्र परिवार नाईक ऑक्सिजनचे मालक नितीन शेठ नाईक, त्याचबरोबर जितेंद्र करावकर बिल्डर्स अँड डेव्हलपरचे मालक, त्याचबरोबर समीर शेठ भोई, रोहिदास शेठ नाईक आणि प्रशांत शेठ नाईक यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा पाहायला मिळते. फटका चांगला आहे मात्र तिथे रोखण्याचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव वेगाने एकवटली, दोन धाबा सामन्याला माझा येईल, कारण जे 80 धाबांचं टार्गेट आहे ना ते आता कुठे का होईना सुरुवात झाली आहे. 78 गेल्यात, 79 लक्ष आहे, मग जवळजवळ 80 धाबांची गरज तुम्हाला
पूर्ण करायच्या मॅचमध्ये सुरुवात फार चांगली झाली असं म्हटलं जाते की वेल बिगन इज अ हाफ डन. खरं कोणत्याही कामाची सुरुवात जर चांगली झाली ना तर ते काम अर्ध पूर्ण झाल्यासारखं वाटतं. आणि आता स्वीपर कव्हरच्या दिशेला दोन धावा, चेंडू पडल्यानंतर थोडासा जागेवर थांबलाय कारण थोडं ओलसरपण आहे तिथे, त्यामुळेच येते दोन धावा. पाटणोलीचे प्रदीप पाटील आपण मंचावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज जयला पाहतो आपण, जय चव्हाण करंजाडे पक्ष पाटणोली. या वेळेला चांगला बॉल अगदी एक्झिक्यूट करायचा होता, पहिला चेंडू डॉट फेकण्यात आला होते. सुरुवातीला अटक झालं, चौकार षटकार एकेरी दुहेरी अशा धावसंख्या पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर डॉट बॉल याच पाणी. ओके देऊ देऊ, षटक संपलं नाही आहे, जा पाणी घेऊन जा. कारण आता उन्हाचा थोडासा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे पाण्याची मागणी केली जातोय. मैदानावरती असताना दोन फलंदाज चांगली बॅटिंग करतात, तन्मय आणि त्याचबरोबर त्याच्या सोबतीला विशाल. हे दोन फलंदाज पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं दुसरं षटक जेथे धावसंख्या सध्याच्या घडीला 31-31, 31 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पहा मिळतात. पुन्हा एकदा अपरा पहा मिळतोय, चेंडू फटका चांगला आहे, चेंडू चालला शॉट अडम्यांच्या दिशेला, चौकार चार रन्स. यावेळेस पूल केलाय आणि लॉंगलेगच्या दिशेला पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पार, चौकार. थँक्यू. 39 धाबा, 39 दुसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्ले मध्ये पाहतोय आपण चांगले फटकेबाजी विशाल आणि त्याचा साथीदार तन्मय करत असताना पाटणोली संघ ज्याला 79 धाबा बनवायचे. यावेळी चांगला बॉल बाहेर निघालाय, कट केलाय, फर्स्ट स्लिपला चेंडू डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, जवळपास कोणी नाही आहे. दुसऱ्या धाब्याचा खेळा जाईल का प्रयत्न, हो यस. आणि दोन धावा अंकित केला, थोडस फंबळ पाहायला मिळतोय ते जणू काही सर खेळाडूंना चटके लागतात या फटक्यांचे, त्यामुळेच आता थोडस फंबळ झालंय. दोन धाबा अंकित केल्यात आणि दोन ओव्हरचा खेळ संपलाय. दोन ओव्हर मध्ये धाबा आल्यात त्या 41. पॉवर प्लेचा योग्य आणि सुरेख वापर केला गेलाय या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. जवळजवळ अर्ध लक्ष पार केलंय 12 बॉल मध्ये. आता येणारे 18 चेंडू आणि धाबा करायचे ते मात्र आता 38. अडतीस धाबा, मात्र शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगता येत नाहीये. गोलंदाज सनी आल्यात, दोन षटकामध्ये 41 धाबा, पॉवरफुल बॅटिंग केली आहे, पॉवर पॅक फटकेबाजी विशाल आणि तैमनच्या माध्यमातून केली गेली आहे.
पहिलाच बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉल, थोडस प्रेशर, प्रेशर पहा मिळतोय कारण भलं मोठं लक्ष आणि त्यात मध्ये प्रतीक जाधवने टोकलेल्या 55 धाबा. पुन्हा एकदा वन्स अगेन, नाही गोलंदाजाची दिशा थोडीशी भरकटलाय त्यामुळे गोलंदाजाला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. फुल टॉस, कव्हरच्या वरून डीपेक्षा कव्हरला, 3-3 खेळाडू, मग तोपर्यंत 2 धाबा. गोट्रा दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पहा मिळतो या स्कोरबोर्ड वरती अतिशय चांगली धाबा. यस, पाण्याची मागणी वारंवार केली जाते, 3 षटकानंतर पाणी येईल आता कारण खूप दमले मोठे फटकेबाजी केली आहे आणि आपली ताकद मात्र पुरेपूर पणाला लाभत असं नाही. 2 खेळाडू यॉर्कर, यॉर्कर बॅक टू बॉलर्स, कम बॅक केलं गोलंदाजाने. सुरुवातीचे 2 चेंडू खराब, त्याच्यानंतर दुहेरी दाबा आणि आता डॉट बॉल. फटका चांगला, अगदी सरळ खेळण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप. जवळजवळ 3 धावा वाचवल्या त्या खेळाडूने ते फिल्डिंग करत असताना लॉंग ऑफला. पुन्हा एकदा फटका चांगला, ओव्हर शॉट सुपर अलॉंग द कार्पेट, जमिनी लगत फटका आणि मिळतील 4 रन्स. चांगली फटकेबाजी होत असताना या ओव्हर मध्ये सुद्धा पहा मिळतो आपल्याला चौकार आला, एकेरी दुहेरी दाबा, डॉट बॉल एक पाहिला आपण, वाईड बॉल सुद्धा पाहिले. पुन्हा एकदा अगदी खोल्या टप्प्याचा बॉल, चेंडू पकडण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय पुन्हा एकदा डीप मिड विकेट क्लिअर करत असताना शानदार चौकार. चोपन्न धावा, 54 पुन्हा एकदा फटका चांगला गॅप मध्ये, वन बाउंस सेम एरिया मध्ये चेंडू जातोय, पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार करतोय, आणखीन एक चौकार आणि ड्रिंक स्टॉली जाऊ दे मैदानामध्ये. तन्मय आणि विशाल चांगली दोघांनी पण बॅटिंग केली आहे. तन्मयचा विचार केला तर 12 चेंडू मध्ये 39 या धावसंख्येवरती खेळतोय. हॅलो, दिलीप पाटील, जनार्दन पाटील, बबन तारेकर, पद्माकर पाटील, आपला विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानबंध व्हायचं आहे. ओ टू सर, जगदीश सर, चला मान्यवर ग्रामस्थ मंडळ पारगाव आपण या मंचावरती
हरेश केदारे आपल्याला इन्व्हाइट करतात. पुण्यात जय गोलंदाजी मार्कवरती होतो. आता 12 मध्ये 21 बनवायचे आहेत. 18 मध्ये तब्बल 58 धाबा कुठल्या त्या टीमने जवळजवळ 20 ची सरासरी गाठली आहे. आता मात्र 10.50 ची सरासरी पार करायची आहे. 10 चेंडू 12 चेंडू 21 चं समीकरण मैदानावरती काय होईल. 79 धाबा चेस करायच्या होत्या पाटनोली टीमला. पहिलाच बॉल पुन्हा एकदा अनसाइडला खेळत पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललं. एकेरी स्वरूपाची धाव. गुड फिल्डिंग, चांगला फिल्डिंग करावं लागेल. आता 11 मध्ये 20 बनवायचे. नेट टू नेट फाईट या दोन बलवान बलिष्ठ संघामध्ये. एकीकडे पाहतोय आपण पाटनोली, दुसरीकडे करंजाड्या संघ. पुन्हा एकदा अगदी कोलो टप्प्याचा बॉल येतो मात्र वाईडिश लॉंग ऑनला. चांगला प्रयत्न. एखादा खेळाडू होईल का बाद, गरज होती का. आणि अशा वेळेला फलंदाज बाद. 10 मध्ये 19. तुझा प्रश्न मात्र त्यांनी कधी म्हटलं की मी एकट्याची बाईक आहे. कारण सांघिक कामगिरी आहे त्यांच्या संघाची. ओके ओके. सागरचा प्रश्न अतिशय चांगला असं आणि त्याचं रोखठोक बोलणं असं, त्यामुळे तो कधी काय बोलेल हे सांगणं फार कठीण जाईल. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू चालला बॅकफुट पॉइंट मध्ये अलॉंग द कार्पेट चौकार. या मैदानावर 79 धावा जर कमी पडत असल्या तर धावा काढायच्या तरी किती आणि फलंदाजी करायची तरी कशी. करंजाडे विपक्ष पाटनोली पार. आम्ही तर सामना मैदान आहे पारगावच आणि समालोचक आहेत नारिवलीचे जगदीश पाटील. सागर जर विचार केला तर सीमित क्रिकेटमध्ये किती मोठी धावसंख्या आपण बनवा ती आपल्यासाठी सेफ असेल नाहीये. कारण जरी 100 बनवल्या 120 धावा सुद्धा चेस झाल्यात 5 षटकामध्ये. आणि जेथे 434 धावा चेस झाल्या 50 ओव्हर मध्ये तेथे काय. या षटकानंतर तुम्हाला सांगतोय ग्राउंडची मनस्थिती. 9 चेंडू 15 आउटसाइड ऑफ स्टंप डॉट बॉल डॉट बॉल. 8 चेंडू 15 समीकरण. आता थोडस करवट बदलताना पाळ मिळतो आल्यास मात्र फलंदाज योगेशच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळाला. 1 चेंडू डॉट मात्र. आता 1-1 चेंडू दबाव निर्माण करेल कारण 3 ओव्हर मध्ये 58 धाबा कुठल्या टीमने आणि 12 चेंडू 20 21 समीकरण होत. आता 8 मध्ये 15. 2 चेंडू फार काही मायने रखतील टीम पाटनोली संघासाठी. अगदी बॅक टू बॉलर्स. गुड फिल्डिंग. स्वतःच्या गोलंदाजीवरती चेंडूला अडवलंय. 7 चेंडू 14. पहिला सामना सुद्धा असाच होता. 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज होती वाघिवली टीमला. त्यावेळेस त्यांनी बनवल्या होत्या मात्र आता 7 चेंडू 14 च समीकरण आहे. चांगलं कमबॅक केलं या गोलंद जयने आपल्या टीमला. कारण 14 षटके सामन्याचं प्रतिबिंब होतं आणि अशा वेळेला त्याने मात्र केलेली गोलंदाजी. यावेळेस फटका चांगला आहे. हो हो
हे लगा षटकार। फिफ्टी पाहायला मिळेल का? ज्याप्रमाणे प्रतीक जाधवने 18 मध्ये 55 कुठल्या होत्या तशीच काहीशी साजिशी केली करेल का आता तन्मय? 14 चेंडू 45 धावांची इनिंग साकारतोय। निरज तारेकर थोडासा टेन्शन मध्ये, कांत जय भोईर यांचा संघ इथे मात्र खेळतोय, पण काय आहे क्रिकेट आहे काय होऊ शकतो? जगदीश पाटील सर, हा क्रिकेट आहे, शेवटी राजकारण आणि क्रिकेट यांच्यावरती भाष्य करण्यात काही मजा नसते। पारगळचा तो बजरंग बली नेलो बतो पावतो नवसाला, आणि हरीश केदारची ट्रॉफीच आयोजन लागलं गाजाला, बघूया जबरदस्त दमदार आयोजन, एक नंबर आयोजन। भाऊया पहिली फिफ्टी होते का इथे तन्मय पाटील यांची? अतिशय दमदार आयोजन आहे, जबरदस्त आयोजन आहे, नियोजन संयोजन आहे, तर समालोचक सुद्धा तंत्र सुद्धा आहेत जगदीश पाटील सर, थँक्यू सागर आणि सोनू सागडे सर। वावनजे सागर असलं की हसू येतो, कारण ते कधी कधी ट्राय करतात दशरथ पाटील यांच्यासारखं बोलण्याचं, पण ते जमणार नाहीये, कारण ते महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये एकच आहेत, आणि दुसरा होणं अशक्य आहे। चला सामना सुरू करा, 6 मध्ये 8 योगेशला पाहतोय स्ट्राईक वरती, 6 चेंडू 8 गोलंदाज पाहतोय आपण। बावेस पहिलाच बॉल आणि येथे पाहतोय चेंडू लॉंग लेगच्या दिशेला, षटकार, फक्त 2 धावांची गरज। लवकर लवकर चला, आता 2 चेंडू 2 झाल्याची गरज आहे, 5 तब्बल चेंडू आहेत, 89 धावसंख्येचं लक्ष्य होतं, कुणाला वाटलंही नसेल, म्हणूनच क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स, क्रिकेट इज अ अनसर्टिनिटीज गेम का म्हटलं जातं त्याचं उत्तर मिळालंय, कारण 5 ओव्हरमध्ये जर तुम्ही 80 धाबा चेस करता तर मग गोलंदाजी करायची कशी? सागरने मागाशी प्रश्न विचारला, मात्र क्रिकेट आहे, कधी क्रिकेटमध्ये काय होईल हे सांगणं फार कठीण जाईल, आणि आता 4 मध्ये 1 जर षटकार आला तर 50 होईल, चौकार आला तरी सुद्धा नाही, 46 वरती खेळतोय, मात्र आता 4 धावसंख्या दूर आहे 50 साठी आणि जिंकण्यासाठी एकेरी धाव। तन्मय पाटील फटका चांगला येतो चौकार आणि 50 कंप्लीट, वेल प्लेड तन्मय पाटील, बॅट जरा उंचावायची होती, एकाच मॅच मध्ये 2 50 15 चेंडू मध्ये 50 धावा, वेल प्लेड, वेल वेल। चला प्रदीप शेठ पाटील या आपण मंचावरती आपलं स्वागत आहे, आणि सामना जिंकलाय या ठिकाणी पाहिलं तर पाटनोली संघाने एकाच मॅच मध्ये 2 50 पाहायला मिळाला, तन्मय पाटील ने पाहिलं तर 15 चेंडू आणि 50 धाबा, प्रतीक जाधवने 55 धाबा केल्या होत्या, चोख प्रत्युत्तर दिलंय, आणि या सामन्याचा हिरो ठरलाय तो तन्मय पाटील।